मरेंगे, हम नहीं मरेंगे, जितनी गोली लगे नहीं मरेंगे, जितनी गहरी खाई हो नहीं गिरेंगे, हम नहीं गिरेंगे। ऐसे लाभो भाजा देगा देवा दाना, चरण देगा अमृता की बेला। रुको जरा, सबर करो सरला मंडळी। तर मंडळी आपण घेऊन आलो तुमच्यासाठी एकदम खास आणि स्पेशल असा व्हिडिओ। तर व्हिडिओ हा तुम्हाला माहितीच आहे कशा प्रकारे झालेला आहे, तुम्ही आत्ता डेमो पाहिलेला आहे। मित्रांनो, आपला जरा बऱ्याच दिवसांनी नाही बऱ्याच महिन्यांनी आपला कमबॅक झाला यूट्यूबवर, थोडा तरी प्रेम सपोर्ट दाखवा। थोडं प्रॉब्लेममुळे आपण व्हिडिओ वगैरे टाकत नव्हतो, पण आत्ता आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। वीकमधून 3 तरी व्हिडिओ आपले यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं असेल तर ठीक आहे, आणि त्याचं बेल आयकॉन आहे का नाही ती एकदम ऑल ओवर सेट करून ठेवा मित्रांनो। म्हणजे कसं आहे, तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे सगळं काही येऊन जाईल टाईमवरती। मित्रांनो, आता आपण जे काय मटेरियल वगैरे देत असतो त्याला पासवर्ड वगैरे काय नाही आहे, एकदम ओकेमध्ये तुम्हाला सर्व काही मिळून जाईल। आणि मटेरियलला तर पासवर्ड नाही, बीट मार्क्स एक इफेक्ट वगैरे असतं तर त्याचं देखील काय पासवर्ड वगैरे काहीच नसते, डायरेक्टली डिस्क्रिप्शनला तुम्हाला मिळून जाईल, डायरेक्टली तुम्ही ते ओपन करून द्यायचं आहे। तर मित्रांनो, काय करायचं, सुरुवातीला आपण तुम्ही पाहिलेला जो काय व्हिडिओ त्या प्रकारचा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला अलर्ट मशीन पाहिजे। अलर्ट मशीन जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही घ्यायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरून, आपण तिथे त्या प्रोव्हाइड केलेलं आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला इझिली मिळून जाईल। तर मित्रांनो, आपण व्हिडिओ बनवायसाठी सुरुवातीला जायचं आहे। बीटमार्क प्रोजेक्ट म्हणून आपण दिलं आहे लिंक, ती ओपन करायची आहे। ती लिंक ओपन केल्या तुम्हाला अशा प्रकारे काय इंटरफेस दिसून येईल। तर हे सॉन्ग आहेत मित्रांनो, तर ह्या सॉन्गवरती पहिल्यांदा काय करायचं, असं प्रकार क्लिक करायचं आणि डिलीट करून द्यायचं आहे। ओके, नंतर तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो की इथं ग्रुप अँड मास्क नावाचा ऑप्शन आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे मित्रांनो। इथं प्लसचं आयकन दिसतं, त्यावर क्लिक करायचं आहे। मीडियावरती जाऊन आपण ह्या व्हिडिओचं जे काय मटेरियल दिलेलं आहे तिथं जायचं आहे। तुम्हाला ही क्लिप भेटून जाईल मित्रांनो, तर ही क्लिपवर टच करून ब्लेंडिंग लाईट अँड स्क्रीन हे ऑप्शन करायचं आहे। आणि मित्रांनो, ह्याला अशा प्रकारे ह्या शेपच्या खाली घेऊन द्यायचं आहे। ओके, आणि सिम्पली तुम्हाला जसं जसं जेवढं वाटतं तेवढं तुम्ही ह्याला ॲडजस्ट करायचं, असं परफेक्टली एकदम तुम्ही मोठं देखील ठेवू शकता, छोटं देखील ठेवू शकता। ओके, आणि मित्रांनो, ह्याचा 23 सेकंदापर्यंतच ठेवायचं आहे ह्या सॉंगला देखील, आणि जास्त मोठं देखील नाही करायचं मित्रांनो, नाहीतर आपले लिरिक्स येथे दिसणार नाहीत। ओके, अशा प्रकारे सेट केल्यानंतर मित्रांनो इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की अशा प्रकारे इथं काय असेल ते दिसतं आहे। तर तुम्हाला लास्टला एकदम इथे शेप दिसतो आहे हा प्रकारचा ग्रेवाला ॲश कलरचा, तर त्यावर क्लिक करायचं आहे। इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचे, नंतर इथून डिलीट करून द्यायचं। ओके, नंतर मित्रांनो प्लसवर टच करून मीडियावरती जायचं आहे, आणि तुम्हाला हा प्रकारचा फोटो दिला आहे अशा प्रकारचा, तर ह्याला ॲड करायचं आहे 3 डॉट फिल कंपोजिशन एरिया। नंतर मित्रांनो थोडंसं इकडं मूव अँड ट्रान्सफॉर्म जायचं आहे, एकदम असं परफेक्टली एवढं असं सेट करून घ्या मित्रांनो तो पहिले फोटोला। ओके, एवढं मोठं ठीक आहे मित्रांनो हा फोटो, अशा प्रकारे झूम करून घ्यायच्यानंतर डायरेक्टली लास्टला मित्रांनो हा फोटो टच करायचा आहे, लास्टपर्यंत अशा प्रकारे लॉन्ग करून द्यायचा आहे। नंतर मित्रांनो हा फोटो टच करायचा आहे, 3 डॉट सॉरी त्यावर क्लिक केल्यानंतर इफेक्ट्स 3 डॉट पेस्ट इफेक्ट अशा प्रकारची प्रोसेस करायची आहे। केल्यानंतर ह्या फोटोवरती परत क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिम्पली मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन अशा प्रकारे स्लाइड करायचं आहे राईट साईडला।
ओके राइट साइडला आपण एवढं स्क्रॉल केलेलं आहे, नंतर सुरुवातीला यायचं आहे मित्रांनो. सुरुवातीला आल्यानंतर असं हे प्लस आयकन दिसतं तुम्हाला छोटंवालं, तर ह्याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे. आणि नंतर मित्रांनो थोडंसं 2-3 सेकंदापर्यंत द्यायचं आहे आपल्याला इथे. ओके 3 सेकंदाला आल्यानंतर ह्याला लेफ्ट साईडला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. ओके लेफ्ट साईडला आपण स्क्रोल केलेलं आहे अशा प्रकारे. आता डायरेक्ट मित्रांनो एंडला यायचं आहे आणि एंडला हाय त्या पोझिशनला घेऊन जायचं आहे रिटर्न. म्हणजे आपण सुरुवातीला कोणत्या राईट साईडला स्क्रोल केलं तर राईट साईडला घेऊन जायचं आहे एकदम स्ट्रेटमध्ये न्यायचं आहे मित्रांनो स्ट्रेट. आपण हाय त्या पोझिशनला आणून ठेवले मित्रांनो या फोटोला, तर तुम्ही पाहू शकता की इथे इफेक्ट बसलेला आहे मित्रांनो. आपण ह्याला स्लायडिंग इफेक्ट देखील म्हणू शकतो. नंतर मित्रांनो हा फोटो आहे आत्ता आपण ज्याला इफेक्ट दिलेला आहे, तर त्या फोटोला अशा प्रकारे असं एकदम प्रेस करायचं आणि एकदम लास्टला असं घेऊन जायचं आहे. ओके आणि जे काही तुमचा लोगो वगैरे असेल मित्रांनो वॉटरमार्क तुमचं इन्स्टा पेजचं यूट्यूब पेजचं, तर तुम्ही इथे ॲड करायचं आहे. नंतर एक्सपोर्ट करण्यासाठी वरील ॲरो क्लिक करून इथं व्हिडिओला एक्सपोर्ट करून द्यायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करून टाका. चालेल, भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.